कार्यक्रमाचं आयोजन याच्यासाठी केलं की आज ज्या आमच्या महिला त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली याच्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्यात यावी व या नराधमांना बळकर्प करण्यात यावी व त्यांनी सेवेत लागल्यापासून आजपर्यंत काय काय गैरव्यवहार केलेला आहे त्याची सुद्धा सखोल चौकशी करावी व त्यांची संपत्तीची सुद्धा चौकशी करावी व 20 तारखेला जी हत्या झालेली आहे तर 20 ते 29 तारखेच्या जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा ते आलेले आहेत त्यांची सुद्धा CCTV फुटेज चौकशी करण्यात यावी ते हालचाल लिहून आले आहे किंवा नाही यासुद्धा तंत्रिकरणाच्या कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी. आमचं असे म्हणणं आहे की अशी हत्या परत आरोग्य विभागामध्ये कोणत्या महिलेची होऊ नये यासाठी प्रशासनाला सांगायचं आहे की महिलांना संरक्षण देण्यात यावं आणि यासाठी सर्व संघटनेचे मॅक्रो संघटना असेल सर्व आरोग्य कर्मचारी संघटना असेल शिक्षण संघटना असेल समन्वय समिती संघटना असेल जे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व संघटना आरोग्य कर्मचारी संघटना व ज्या ज्या विविध विभागाच्या ज्या संघटना आहेत यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार करतो आणि स्वागत करतो की सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला कारण ही हत्या फक्त आरोग्य विभागात होऊ नाही शकत आरोग्य विभागामध्ये महिला कर्मचारी काम करत आहेत ते सुरक्षित नाही आहे त्यामुळे विनंती आहे की अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि 20 तारखेनंतर जी हत्या झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यात आली ती मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती त्यामुळे याला डिले लागला तर आमचं म्हणणं होतं 22 तारखेपासून तर यंत्रणा सुरू केली असती तर ताईंची बॉडी सापडली असती पण यंत्रणेने 29 तारखेपासून सुरुवात केली ते पण SP साहेबांनी सांगितलं की LCBच्या ताब्यात दिलं LCBनी खरंच आम्हाला LCBने शोध लावला या नराधमांना म्हणजे हे केलं की बा आपण यांनी गुन्हा कबूल केला हे LCBचं खरंच कर्तव्य अशा परिस्थितीला खरंच स्वागत आहे. मागणी काय आता आपली मागणी काय आमची मागणी आहे की या नराधमांना फाशी देण्यात यावी फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायालयात चालण्यात यावं आणि गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर करण्यात 302 गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे. नाव सांग आपलं. आमचं नाव आहे मी महाराष्ट्र राज्य काश्मीर संघटना जिल्हा अध्यक्ष श्री संजय ठाकूर. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.